नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, कोकणमध्ये महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आता जोर काहीसा कमी झाला आहे, मात्र 3 दिवसानंतर ही परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही। कोकणमध्ये महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आता जोर काहीसा कमी झाला, मात्र 3 दिवसानंतर ही परिस्थिती पूर्वपदावर आली नाही, असे हवामान खात्याने सांगितले आहे। शिवारात पिके अद्यापही पाण्यातच आहेत। शेतामध्ये साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी आणि पाण्यातून पीक वाचवण्यासाठी जीवाचे रान करताना शेतकरी दिसत आहे। शेतात पाण्यावर तरंगणारी पिके पाहताना शेतकऱ्यांचे भरघोस उत्पन्नाचे स्वप्न आता मात्र पाण्यात गेले। हातातोंडाशी आलेला घास हिरवल्याने शेतकरी पुरते हतबल झाले आहेत। पावसाचा सर्वाधिक फटका कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे। गेले 3 ते 4 दिवस या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। हजारो हेक्टर भाता पिकाचे नुकसान झाले आहे। कापणी केलेले भात देखील पुराच्या पाण्यावर वाहून गेले आहे। सिंधुदुर्गमधील खारेपाटण कणकवली परिसराला सर्वाधिक फटका बसला असून या भागातील मोठ्या प्रमाणात भात पीक पाण्याखाली आहे। कोकणातील सर्वच नद्या नाले दुधडी भरून वाहू लागले आहे। 2 दिवस सतत पाऊस पडल्यामुळे खारेपाटण बाजारपेठेत अनेक दुकानांमध्ये पुराचे पाणी भरले, भात पिकाचे मोठे नुकसान झाले, इतर सर्व पीक धोक्यात आलेले आहे। मध्य महाराष्ट्रात जोर ओसरला आहे। पुणे जिल्ह्यात बारामती, इंदापूर, दौंड, सासवड, हवेली या तालुक्यांना पावसाचा जास्त फटका बसला। यामुळे भात, ऊस, सोयाबीन, भाजीपाला, डाळिंब, द्राक्षे पिकाचे मोठे नुकसान झाले। जिल्ह्यातील 3 व्यक्ती मृत्यू तर 1 व्यक्ती बेपत्ता झाला, 13 घरांची पडझड। सातारा जिल्ह्यात शेतात पाणी साचलेले आहे। नगर जिल्ह्यातील मुळा धरणातून 11 दरवाज्यातून 3000 क्युसेकने विसर्ग होता। सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे, मात्र पावसामुळे सांगलीत 10,000 हेक्टरहून अधिक नुकसान झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे। मराठवाड्यात, विदर्भात हलक्या सरी। गेल्या 2 दिवसापासून मराठवाडा, विदर्भात पावसाच्या तुरळक ठिकाणी सरी पडत आहे। पाऊस नसल्याने काही भागात शेतकऱ्यांना शेतीकामात सुरुवात केली आहे, मात्र लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बीड भागात शेतात अजूनही वापसा नसल्याने शेतीकामे रखडली आहे। 100 मिलीमीटरहून अधिक पावसाची ठिकाणे मेमीपमध्ये, लांजा 120, राजापूर, वैभवपूर 110, गगनबावडा 120। शुक्रवारी तारीख 16 सकाळी 8 वाजेपर्यंत झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये। कोकण रत्नागिरी 90, पेडणे संगमेश्वर देवलूक 80, मालवण 70, सावंतवाडी 60, अलिबाग, दोडमा, कणकवली, मुरुण, फोंडा, येंगुला 50, गृहनगर, माणगाव, श्रीवर्धन 40, मध्य महाराष्ट्र पन्हाळा 70, वेल्हे 40, राधानगर 30, विदर्भ गोंड पिंपरी 30। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।